यानंतर मुंबईतल्या वांद्र्यातली एक महत्त्वाची बातमी आहे. वांद्रे इथल्या शास्त्रीय नगरमध्ये 3 मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले. ही घटना रात्री उशिरा 12:30 सुमारास घडली आहे. ढिगाऱ्याखाली 3 ते 4 जण अडकल्याची भीती वर्तवली जाते आहे. जखमींना वांद्रेमधल्या भाभा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. हे सर्व बिहारमधून आलेले मजूर आहेत. शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ असलेल्या एका महाराष्ट्र नगरमध्ये ही इमारत होती. तळमजला अधिक 2 मजले असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. शास्त्रीनगरमध्ये काल एक खरं तर दुर्घटना घडली होती. सध्या आपण त्या ठिकाणी आहोत. आपण माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी खरं तर एक 3 मजली अशी खरं तर ही एक छोटीशी इमारत होती आणि ती इमारत जी आहे ती खरं तर काल रात्री जवळपास 12:30 ती पडली. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर या दुर्घटनेमध्ये 1 जणाचा मृत्यूदेखील झालेला आहे. जवळपास 17 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत या दुर्घटनेमध्ये. आणि त्या सगळ्याच जखमींवरती सध्या रुग्णालयामध्ये खरं तर उपचार चालू आहेत. काल जेव्हा खरं तर ही दुर्घटना घडली तेव्हा खरं तर पोलीस दल असेल किंवा मग अग्निशामक दलाचे जवान असतील सगळेजण खरं तर या ठिकाणी धावत आले होते. आणि त्याच्यानंतर एकूण आता संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्याचा खरं तर प्रयत्न केला जात होता. मात्र आपण बघितलं तर ही संपूर्ण जी इमारत आहे ती खरं तर नाल्याच्या बाजूला आहे आणि त्याच्यामुळे एक पाया घसरला आणि खरं तर ही जमीन पडल्याचं आणि एकूणच ही इमारत पडल्याचं खरं तर म्हणलं जात आहे. आणि संपूर्ण या दुर्घटनेमध्ये आपण बघितलं जवळपास 17 जण जखमी झालेले आहेत. आणि तरीसुद्धा खरं तर या सगळ्यांवरती उपचार चालू असताना काही जणांची प्रकृती आता स्थिर असल्याचं देखील म्हटलं जात आहे. मात्र आता ही नेमकी दुर्घटना कशामुळे घडली याचा जो एक तपास जो आहे तो आता अग्निशामक दल आणि पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रोहित सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई.